तुम्ही बघू शकता हे जे टायर आहेत रिमोन बनवलेले टायर आहेत, ऑल साईजमध्ये लोडिंग टायर आहेत. तर तुमच्या मनामध्ये प्रश्न येत असेल की रिमोन टायर घेताना ॲक्च्युली कुठल्या कंपनीमध्ये केसिंग टायर घ्यायला पाहिजे, तर तुम्हाला ह्याची सर्व माहिती मी देणार आहे. त्यासाठी आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवर पहिली वेळेस आला असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन घंटी पण दाबा नवीन नवीन व्हिडिओसाठी, नवीन नवीन माहितीसाठी. आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, कारण त्यांना पण टायरची माहिती भेटून जाईल. तर तुम्ही बघू शकता हे जे टायर आहे रिमोन बनवलेलं टायर आहे. हे जे टायर रिमोन बनवलेलं आहे तुम्ही बघू शकता, ह्या इथून वर रिमोन बनवलेलं आहे. दोन्ही साईडनी एकसारखंच रिमोन बनवतात. साईज 8-25-20 टायर आहे. एक्झाम्पलसाठी घेतलेलं. तर तुम्ही बघू शकता हा जो बेल्ट आहे मिडास कंपनीचा बेल्ट आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही मिडास कंपनीचा बेल्ट येऊन जातो, दुसरा जे के कंपनीचा पण बेल्ट येऊन जातो, आणखीन पण भरपूर कंपनीमध्ये बेल्ट भेटून जातात रिमोनमध्ये. तर तुम्ही हा जे टायर राहतो हा मेन बेल्ट राहतो, तर हा टायर जे आहे हे रोडवर कधीच चालत नाही. जे मेन राहतं तो बेल्ट रोडवर चालतो. तर तुम्ही कुठल्या पण कंपनीचा टायर घेऊ शकता, कारण जो बेल्ट आहे हा मेन बेल्ट राहतो, बेल्ट मेन रोडवर चालतो. तर बेल्ट भारी कंपनीमध्ये असायला पाहिजे. टायर तुम्ही कुठल्या पण कंपनीचं घेऊ शकता, जसं की MRF, अपोलो, सेट, जे के, ब्रिस्टॉन अशा कंपनीमध्ये कुठलं पण टायर इंडियन कंपनीमध्ये जर असेल तर सर्व्हिसला त्याला एकदम जबरदस्त टायर राहतात, एकदम क्वालिटी. किती ओव्हरलोड आणि रनिंगला त्याला तुम्ही टायर वापरू शकता, सर्व्हिसला एकदम जबरदस्त टायर राहतात. तर तुमचा हा प्रश्न होता, त्यासाठी मी तुम्हाला हा व्हिडिओ बनवलेला आहे खास तुमच्यासाठी. तर पूर्ण टायर तुम्ही बघू शकता इंडियन आणि ब्रँडेड कंपनीमध्येच टायर आहेत. कुठलं पण टायर घेताना इंडियन कंपनीचं घ्या आणि कुठल्या पण कंपनीचं घ्या, सर्व्हिसला जबरदस्त राहतात. मेन फक्त बेल्ट राहतो, बेल्ट भारी कंपनीचा असेल तर सर्व्हिसला जबरदस्त राहतात. आणि टायर पण एकदम केसिंग टायर, ते टायर पाहिजे. आणि आमचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.